श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 56 बंडोबा पुराणिक. बंडोबा पुराणिक म्हणून अक्कलकोट राजाचे आश्रित होते. त्यास मालोजी राजे यांचे वडील शहाजी राजे यांनी आपल्या संस्थानाचा अधिकार सातारकर छत्रपती बुवासाहेब यांच्याकडून मिळाल्यास तुम्हास 1000 रुपयांची जमीन इनाम देईन म्हणून कागद लिहून दिला. त्याप्रमाणे शहाजी यास संस्थानाचा अधिकार मिळाला, पण पुराणिक बुवास कराराप्रमाणे इनाम जमीन दिली नाही. नित्य पुराणाचे वेळेस जमिनीबद्दल पुराणिक बुवांची कुरकुर राजेसाहेबांजवळ चालले, पण त्याचा उपयोग झाला नाही. पुढे दैवयोगाने शहाजी निवर्तले तेव्हा पुराणिक बुवा अगदी निराश झाले. बंडोबांचा श्री समर्थ दर्शनाचा नित्य जाण्याचा नेम असून महाराजांवर त्यांची श्रद्धा होती. पुराणिक बुवास महाराज लठ्ठ्या म्हणून हाक मारीत. जमिनीबद्दल विचार पुराणिक बुवांच्या मनात हमेशा घोळत होते. एके दिवशी राजाने कबूल केलेली जमीन आपणास मिळावी म्हणून महाराजांची पुराणिक बुवांनी प्रार्थना केली. महाराज म्हणाले, तुझला आम्ही लिंग दिले आहे ना. पुढे शहाजी राजे वारले. त्यांच्या दशदानात जमीन दान द्यावायची होती. ती जमीन बंडोपुराणिक यास देऊन आपले वडिलांचे दस्तक जमीन देण्याबद्दलचा त्याच जवळचा असलेला कागद काढून घ्यावा म्हणून कारभारी चिंतपुंडा पटोळ यांनी श्रीमंत मालोजीराव यास सल्ला दिला. तो राजास पसंत पडून मौजे शिरवळ येथील शेरी जमीन 450 रुपये आकाराची पुराणिक बुवास वंश परंपरेने इनाम करून देऊन सनद लिहून दिली. सदर जमिनीत श्री रामेश्वर म्हणून महादेवाचे लिंग आहे. देवालय उत्तम असून दोन्ही बाजूस ओढे वाहत आहे व त्याचे पाट चालले आहेत. देवळाभोवती आंब्याची वगैरे झाडे असून ती जागा फारच रमणीय आहे. असो, तुला आम्ही लिंग दिले आहे म्हणून पुराणिक बुवास श्रींनी म्हटल्याप्रमाणे रामेश्वराचे लिंग असलेली सुपीक शेती जमीन त्यास इनाम मिळाली. याचप्रमाणे महाराजांच्या मुखातून निघालेली वाणी कधी असत्य होत नसे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.